हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रदोष व्रत हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी महत्वाचा दिवस सर्वात शुभ दिवस असतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे अशातच शनी प्रदोष व्रत हा श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी असणार आहे शनिवारी येणाऱ्या प्रदोष तिथीचे व्रत शनी प्रदोष किंवा शनी त्रयोदशी म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु मानले आहेत त्यामुळे या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्याने शनिदेवाची देखील कृपा ही आपल्यावरती राहते यंदा शनी प्रदोष व्रतामध्ये योग आयुष्यमान योग लक्ष्मीनारायण योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे धार्मिक मान्यतेनुसार शनी प्रदोष व्रताच्या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच शनीची साडी साडेसाती आणि ढह्याचा प्रभाव देखील कमी होतो मग या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करावे हे आपण या, या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर आता पहिला उपाय आहे तो म्हणजे मेष राशीसाठी मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा काळे तीळ उडदाची डाळ काळे कपडे किंवा काळे बूट दान करावे तसेच शिवलिंगासमोर दशरथाने लिहिलेल्या शनी स्तोत्राचे देखील पठण करावे त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे ऋषभ राशीसाठी ऋषभ राशीचा स्वामी शुक्र असून या दिवशी या राशीच्या लोकांनी शिवलिंगावरती पांढरे तीळ आणि गंगाजलाचा अभिषेक करावा त्यानंतर शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावे तसेच माशांना खाऊ घातल्याने अनेक संकटे देखील तुमची दूर होऊ शकतात त्यानंतर तिसरा उपाय आहे तो म्हणजे मिथून राशीसाठी मिथून राशीचा स्वामी बुध आहे या दिवशी मिथून राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवाची उपासना करावी तसेच प्रदोष काळात वाहत्या पाण्यात तांदूळ किंवा तुम्ही बदाम सोडावेत राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे शनी प्रदोष काळात एक वाटी तिळाच्या ते तेलात नाणे टाकून त्यात तुमचा चेहरा पाहावा ते ते मंदिरात दान करावे तसेच शनीच्या डह्याचा प्रभाव कमी होतो या प्रदोष मनुष्य जीवनाला फायदा होतो त्यानंतर सिंहरास राशीचा स्वामी सूर्यदेव असून या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा आपण करायलाच हवी तसेच शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी तिळाच्या ते तेलात गोड भाकरी बनवून काळ्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घालावी आणि जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्हाला जो कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला तुम्ही ही भाकरी खाऊ घालू शकता त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीचा स्वामी बोध असून या दिवशी त्यांनी भगवान शिवाची पूजा करायला हवी तसेच शिवचालिसा आणि शिवपंचाक्षर मंत्राचा जप करावा शनिदेवाची पूजा करून चालिसाचे पठण करावे प्रदोष व्रताच्या दिवशी शनी चलिशाचे पठण करणे हे देखील उत्तम मानले जाते त्यानंतर आहे तुळरास तुळराशीचा स्वामी शुक्र असून या दिवशी लोकांनी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावी तसेच बेलपत्राखाली दूध पाण्यात मिसळून स्नान करणे उत्तम मानले जाते तुम्हाला जर या गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही फक्त भगवान शिवशंकरांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत बेलपत्र अर्पण केले तरी पण तुम्हाला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल त्यानंतर आहे रुच्चिक रास रुच्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे यामुळे या, या राशीच्या लोकांनी भगवान शंकरांसह देवी पार्वतीची पूजा करायला हवी तसेच शनिदेवाची उपासना करायला हवी तसेच अंध अपंग सेवक सफाई कामगार यांच्याशी चांगले वागावे आणि त्यांनाही अन्नदान करावे यामुळे शनी ढैयाचा प्रभाव हा कमी होतो त्यानंतर आहे धनुरास धनुराशीचा स्वामी गुरु आहे त्यामुळे शनी प्रदोष काळात या लोकांनी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी आणि दूध अर्पण करावे तसेच मिठाई अर्पण करावी यानंतर पितळांचे ध्यान करून अकरा वेळा पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालाव्यात तसेच पिंपळाच्या झाडाखाली बसून शनि चारसाचे आपण पठण करावे Yang terakhir, Mekeras. शनिदेव हा मकर राशीचा स्वामी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाची पूजा करून अकरा वेळा प्रदक्षिणा करावी वे। काळी वाद घेऊन दिवा बनवून त्यात उडीद डाळ आणि काळे तीळ टाकून पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावावा तसेच ओम शम शनिच्चराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे साडेसातीच्या प्रभावापासून काही प्रमाणामध्ये तुम्हाला मुक्ती मिळेल त्यानंतर आहे कुंभरास राशीचा स्वामी शनी आहे यामुळे शनी प्रदोष काळात या राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करावी समोर बसून अकरा वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे यामुळे शनी साडेसातीचा सा अशुभ प्रभाव कमी होईल त्यानंतर आहे मीनरास राशीचा मीन स्वामी गुरु आहे तसेच राहू देखील या काळात तुमच्या राशीत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला तिळाचे तेल लावलेली चपाती खाऊ घालावी तसेच गरिबांना अन्नदान करावे महामृत्यूंजय मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या ते वेळा तुम्ही जप करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद